यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात उफाळलेल्या गटबाजीमुळे प्रचार कार्यात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसत नाही. प्रमुख पक्षाचे प्रचार कार्य थंडावले असताना अपक्ष भाजप बंडखोर उमेदवार परशुराम आडे हे गवळी ठाकरेंना नाकीनऊ आणत आहे. मंत्रालयीन कामकाजाचा दीर्घ अनुभव शिवाय ग्रामीण शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित सर्वसामान्य उमेदवार अशी जमेची भक्कम बाजू परशुराम आडे उर्फ पी बी आडे यांची असून बंजारा समाजाचे मोठे पाठबळ त्यांना मिळून येताना दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील नाराज गट देखील आडे यांच्या समर्थनार्थ छुपी रणनीती आखत असल्याने प्रचारात आडेंनी बाजी मारल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत बैठका मेळावे झाले. त्यात बऱ्यापैकी कार्यकर्ते पदाधिकारी हजर झाले. मात्र प्रत्यक्षात शिवसेना भाजप कार्यकर्ते एकत्रित नाहीत. काँग्रेसमधील मोठे गट अद्यापही प्रचारात नाही तर राष्ट्रवादी देखील अजूनही दूर आहे. अशात हे नाराज कार्यकर्ते पी बी आडे यांचा छुपा प्रचार करताना दिसून येत असल्याने ठाकरे गवळींना घाम फुटला आहे. गेल्या 20 वर्षात यवतमाळ वाशिममधील विकासाचा आलेख उंचावण्याचे कुठलेच प्रयत्न झालेले नाही. सिंचनाच्या सुविधा नसल्याने ओलिता अभावी शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. आपल्या क्षेत्रात केवळ 4% एवढी जमीन ओलिताखाली आहे. यवतमाळ वाशिम येथील एमआयडीसी परिसर उद्योगाविना भकास झालेला आहे. कापूस व शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या घोषणा वल्गला ठरल्या. सुतगिरण्या साखर कारखाने बंद पडलेत. परिणामी युवक युवतींना बेरोजगार व्हावे लागले. रेल्वे प्रकल्पाचे भिजत घोंगडे ठेवल्याचे विकास ठप्प आहे. मानव विकास निदर्शनाकांत म्हणूनच यवतमाळ वाशिम बिछाडला.